सरकार पाडण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलाय. कुणी माईचा लाल सरकार पाडू शकत नाही असं आव्हान अजित पवार यांनी काल दिलं होतं. त्यावर अजित पवारांसारख्या पहाटे सरकार बनवणाऱ्या नेत्यांनी जपून बोललं पाहिजे असा पलटवार आता चंद्रकांत पाटलांनी केलाय. ते 54 आमदारांचं पत्र राज्यपालांकडे कुणी आणून दिलं असा खोचक सवालही चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना केला. अरे पण मी वाटच बघतोय ते कधीच सरकार कोसळतात. मी सारखा झोपेत न जागा होतो. पडलं का काय सरकार? लगेच टी व्ही लावतो, हे चॅनल लाव, ते चॅनल लाव, ते चॅनल लाव. पडलं 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 पडलं. कितीदा 50 वेळा सांगितलं की हे 3 नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी माय चालाल हे सरकार पाडू शकत नाही. तर त्यावर इतके जाहीरपणे म्हणत नाही की 3 जण एकत्र आहेत म्हणजे काय. पण 3 जण एकत्र असल्यामुळे कौन मायका लाल आ रहा है. तर चांगलं चाललंय तुमचं ना, उत्तम. आम्ही रोज पाहतो कसं उत्तम चाललंय ते. मग पटोले काय म्हणतात ते आम्ही पाहतो, आणि मग राहुल गांधी काय म्हणतात ते पाहतो, सोनिया गांधी काय लिहिते ते मी पाहतो. आणि त्यामुळे जर तुमचे 3 नेते वाटेल ते झालं तर चालेल, कोरोनाने महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल, मराठा आरक्षण मिळालं नाही तरी चालेल, ओबीसी बोलणी झाली सोडायचं पकडून अजून करणार असेल तर आमचं काय, आम्हाला काय करायचं. अशा प्रकाराने 54 आमदारांनी सह्या केलेलं पत्र हे कसं काय तिथून बाहेर पडलं? हे कुठल्या संस्कृतीत बसतं महाराष्ट्राच्या? मी एखादं वाक्य म्हटलं त्याची टिंगल करताना थोडं जरा विचार केला पाहिजे की अजून खूप बोलण्यासारखं आहे. तर आज मी आणखीन एक वाक्य म्हटलं की 54 जणांच्या सहीचं आमदारांचं पत्र हे ड्रॉवरमधून कोणी काढलं आणि राज्यपालांना कोणी सांगितलं की या 54 जणांचा पाठिंबा आहे? अशा प्रकाराने सरकार बनवणाऱ्यांनी खरं म्हणजे जपून बोललं पाहिजे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे एक धक्कादायक बातमी. अंबरनाथ तालुक्यातील कांसई गावातून हळदी समारंभादरम्यान खेळताना एका चिमुकलीचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्याने ती खांबाला चिकटली. मात्र तिथं उपस्थित असलेल्या वैभव भोईर या तरुणानं प्रसंगावधान राखत मुलीला खांबापासून सुखरूप बाजूला केलं. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार चित्रित झालाय. वर्ध्यातील सेवाग्राममधील सेंटर बँक ऑफ इंडियात फिल्मी स्टाईल थरार घडला. टायमर बॉम्बनं बँक उडवण्याची धमकी देत एका व्यक्तीनं 50 लाखांची मागणी केली. नकली बॉम्ब बंदुकीच्या धाकानं बँक लुटण्याचा त्यानं प्रयत्न केला. या प्रकरणी योगेश कुबडे या तरुणाला अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्यानं हा प्रयत्न केल्याचं तरुणानं सांगितलं. आई भवानीचा गजर म्हणजे